महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आपला अहमदनगर जिल्हा आहे आणि जिल्ह्याच्या संदर्भात क्षेत्रफळ मोठं असल्यामुळे प्रशासकीय काम करताना पण अधिकाऱ्याला अडचणी येतात. मोठा जिल्हा असल्यामुळे कंट्रोल करता पण येत नाही. या ठिकाणी मोठा जिल्हा आणि जिल्ह्याचे विभाजनाच्या संदर्भात चर्चा आहे. मी खासदार म्हणून माझं मत पण आहे की दोन जिल्हे झाले पाहिजे. त्या ठिकाणी नगर दक्षिणच्या जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी होळकरांचा जन्म चोंडी इथे झालेला आहे म्हणून ज्या जन्मस्थान आहे अहिल्यादेवी होळकरांचं राजमाता त्यांच्या नावाने आपल्याला एक भाग जिल्ह्याचं नाव दिलं पाहिजे. दुसरा जे शिर्डी साईबाबाच्या नावाने जगभर बाबाचे श्रद्धाळू आहे, बाबांचं नाव आहे, सर्वधर्म संभाव आहे, अशा साई नगर म्हणून या शिर्डीला शिर्डीचं नाव शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं जिल्हा विभाजन तिथे केलं पाहिजे आणि ते केलं तर दोन्ही प्रशासकीय काम सुरळीत चालेल आणि लोकांना देखील न्याय मिळण्याची भूमिका या विभाजनासाठी होऊ शकतं. त्यावेळेस राज्याचे मोठे सोलापूर असेल, नगर असेल, पुणे असेल, असे मोठे जिल्हे आता छोटे छोटे बीडसारखा जिल्हा आहे, छोटा जिल्हा आहे म्हणजे तिथे 5 आमदाराचा एक जिल्हा आहे समजा. तर माझं मत आहे आमचे 6-6 आमदार आहेत म्हणजे प्रत्येक लोकसभेला एक जिल्हा जरी केला ते प्रशासन चालवण्याच्या भूमिकेने योग्य आहे आणि ती भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जे जिल्हा विभागाचा विषय निघाला तर आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याला मान्यता देण्याचा खासदार म्हणून माझा प्रयत्न होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.